मी डॉक्टर अहमद गांधी खाजगी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट गायनेकोलॉजिस्ट आणि सोनोलॉजिस्ट आहे. इथे सगळे प्रकारचे पूर्वीच्या काळात एकत्र कुटुंब पद्धती होती. कुटुंबातच आई वडील आजी आजोबा यांच्याकडून संस्कारांचं बीजारोपण व्हायचं. पण सध्याच्या काळात विभक्त कुटुंब पद्धतीमुळं आई वडील दोघेही आपल्या कामात व्यस्त असतात, त्यामुळे अनेक कुटुंबातील आजी आजोबा नाहीसे झालेत. यामुळे मुलांवर संस्कार होत नाहीत. पैसा कमवणं म्हणजे काय? आयुष्य नव्हे, मनुष्यधर्म सार्थक करणं महत्वाचं आहे. त्यामुळे कुटुंबातून संस्कार होणं अत्यावश्यक असल्याचं प्रतिपादन काशीपीठाचे जगद्गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांनी केलं आहे. श्री काशीपीठ अंतर्गत श्री काशी जगद्गुरु विश्वाराध्य वीरशैव विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या वीरशैव सिद्धांत परीक्षेच्या पारितोषिक वितरणाप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर नागणसूर मठाचे मठाधिपती श्रीखंड शिवाचार्य स्वामीजी, मैंदर्गी मठाचे मठाधिपती नीलखंड शिवाचार्य स्वामीजी, श्री शिवकुमार स्वामीजी, हृदयरोगतज्ञ डॉक्टर शैलेश पाटील, दानंबादेवी ट्रस्ट गुड्डापूरचे अध्यक्ष सिद्धय्या स्वामी हिरेमठ, वेदमूर्ती बसवराज शास्त्री, सुविद्याप्रकाशनचे बाबूराव मैंदर्गीकर, वीरशैव साहित्याचे अभ्यासक डॉक्टर अनिल सर्जे, ब्रहनमठ होडगी सचिव शांतय्या स्वामी आदी जण उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतीसाठी शिदानंद मुस्तारे, सचिन विभूते, संदीप स्वामी, संतोष बिराजदार, सिद्धाराम कोरे, राजशेखर बुरकुले यांनी परिश्रम घेतले. सामाजिक चिंतन, धार्मिक चिंतन, वैचारिक चिंतन, सिद्धांताचे चिंतन करणारे एकच एक जगद्गुरु आहे, तो आपले डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य. त्यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे अवघड आहे. त्यांनी कधी जोडतात, कधी उठतात, एक एक क्षण सुद्धा त्यांनी वेस्ट करणार नाही. जसे आता कुठं या बघा, आता आंध्रामध्ये तेलंगणमध्ये त्यांच्या प्रबोधन चालू आहे. इकडं प्रबोधन चालू असते, इकडं साहित्य काम चालू असते, आणि इकडं सगळं सामाजिक चिंतनही चालू असते. सामाजिक चिंतनाच्या बद्दल तुम्हाला सांगायचं म्हणलं तर एवढं मोठं काम त्यांनी आता करायला लागले. आपले नूतन जगद्गुरु, श्रीशैल जगद्गुरु, उज्जैन जगद्गुरु, काशी जगद्गुरु, आपल्या वीरशैव लिंगायचा कोट जात आहे, तो कोट जात जवळजवळ 82 वर आहे. हिंदू आपलं लिंगायत वाणी, लिंगायत कंबार, लिंगायत कुंभार, हे जे जे कोट जाती आहे, त्या एकूण एक कोट जाती सेंट्रल ओबीसीमध्ये ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा.